फार्मेसी में है वो बात समझ। गाड़ी गेली पुढे मी काय सांगतो, आमच्या सोबत आता जस्ट नाव एक गोष्ट घडली आहे। आमच्या समोरून एकच हॉटेल दोन वेळा गेलंय, आम्हाला चकवा बसलाय, कारण मला आधी सुद्धा चकवा बसलेला। हा बोलतो की त्या हॉटेलच्या बाजूला आपण थांबू। गाईज आम्हाला आरती नाही भेटली आणि आता इथे आरतीचा ताट वगैरे ठेवले बघा, आता इथे आरती चालू होईल बाबांची। आरतीसाठी पास आहे आज मला आजकाल। आणि आपली कोमल तिचे डोले बघू शकता, सिरियसली तिला आज मनापासून आरती करायची होती आणि ती खूप रडली आहे। सो हे गाइस वेलकम बॅक टू बॉब अँड कोमल यूट्यूब चॅनल, तुमचं परत एकदा नव्याने स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आम्ही आता चाललो आहे वाडाला, वाडाला एक वॉटरफॉल आहे तिकडे चाललोय एन्जॉय करायला, मजा मस्ती करायला, कारण आम्ही शिफ्टिंग मध्ये जाम दमलोय आणि खूप सारी कामं झाली आहेत आणि दोन तीन महिने आपण कुठे बाहेर गेलोच नाहीये फिरायला। आता आपण चाललोय बाहेर फिरायला, कधी गेलो नाहीये तिकडे, फर्स्ट टाइम चाललोय आणि एक्सपिरियन्स बघूयात कसं आहे, जर चांगलं असेल तर आम्ही नक्की सजेस्ट करू। आणि त्या वॉटरफॉल बद्दल मी खूप ऐकून आहे, सो आम्ही चाललोय, मी दाखवतो कोण कोण आहे। सध्या तरी आपण ब्लॉग जो आहे तो स्टार्ट करूया आणि डेली ब्लॉग्स बघताय ना, कारण आपले डेली ब्लॉग्स येत आहेत। सो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला। मागचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा। सो लेट्स स्टार्ट। आपल्यासोबत आहे बाबू, बाबू वैभव, विक्की वैभव पवार, राहुल वर्तक, निहाल तिवारी। दोन बार रे भाई, मेरा डबल रोल है, बहुना सेट नहीं, मेरा डबल रोल है। आणि कोमल। चलो गाइज निकल, ये आगे जा रहा है थोड़ा साफ सफाई करने के लिए, और इसका एक बहुत गंदा आदत है, गाड़ी से मतलब इधर भी साफ सफाई करने जाएगा तो वीडियो कॉल करके सबको दिखा दे। कोमल तू ड्रेसिंग भारी मारली, आपण क्लबला चाललोय ना, चालेल ना जगामगा मला बघाय। चलो चलो आमच्याकडे पण आहे बघा, जगामगा त्याची लेडीज पॅन्ट घातली आज, जिंदगी जाम मजा येणार आहे, जाम मजा येणार आहे गाईज, आम्ही जाम एन्जॉय करणार आहे, पूर्ण ब्लॉग नक्की बघा, नक्की नक्की खूप एन्जॉय करणार आहे। चल मम्मी बाय बाय, बाय येतो लवकर येतो, चलो बाय। गाडी आपली फुल टाकाटक, फुल धुवून पिऊन ठेवलेली। अया अया बेचारी की नसीब ऐसी, कभी पहिली बार फुटताय नाही ना। काय का चटणी करायला आणलेली की बाहेर जाताना फोडायला। हा आमचा ड्रायव्हर आहे। अरे सेठ दिख रहा हूं मैं, गरीब माणूस लेडीज टी शर्ट घालून आलाय पिंक कलरचा। काय तुटेल घरामध्ये, काय फालतू घ्यायचं सकाळ सकाळचा, काय करतोय खोबरा सुक्का, सुक्या खोबऱ्याची भाजी बनते ना चांगली। तू पुढे बसली, बाय टबक टबक, बाय 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 बाय। नाही बघा मॅडमचं मेकअप चालू गाडीत, वा ओ मॅडम थांब रे, सोडा कुठेतरी मेकअप करायचं, अरे मला व्हिडिओ काढायचा। ओके सो आम्ही आता पोहोचलोय हायवेला, आपल्याला किती तास लागणार आहे बाबू, एक तासात, एक तासात पोहोचू आपण। इथे शॉर्ट झालाय, आम्ही पदयात्रेची गोष्ट करत होतो आणि चालता चालता शिर्डीचा रोड सांगत होतो, तर आता सगळ्यांचं म्हणणं झालंय की आपण अचानक शिर्डीला जाऊया। आई शब्द एक लेफ्ट होता, एक लेफ्ट होता, एक स्ट्रेट होता, मी बोलली गेम आवाज स्ट्रेट डायरेक्ट चॅलेंज केला,
की तू जाऊ शकत नाही. आता आम्ही जस्ट एक मिनिटावर आलोय, स्ट्रेट आलोय. हा विक्की बोलतो नाही जायचं, पण माझं म्हणणं आहे की बाबांच्या दरबारात जाऊन येऊ एवढा बुलावा आलाय. अचानक भयानक सिरियसली सांगतो मी, लाईफ मध्ये पहिल्यांदा असं अचानक शिर्डीला चाललोय. आमचा प्लॅनिंग आहे वाडाला जायचा, पूर्ण सोय झाली, तिकडचे मित्र आमची वाट बघताय. पूर्ण डॅमचं वगैरे तिथे मस्त फुल पद्धतशीर सगळं झालेलं सेटअप, जेवण बिवण. पण आम्ही तिकड म्हणजे वाडाच्या रोडला न जाता, वाडा इकडे आहे, वाडाच्या रोडला न जाता डायरेक्ट सरळ चाललो शिर्डी. पण आपल्याकडे पैसे नाही रे. काय बोलते? पैसे नाही. अरे बाबा हे ना, बाबा सब कर देगा. नाही आपण आपल्या नातेवाईक कडे राहू ना. नाही नाही आपण नातेवाईक कडे राहू आणि जेवायला बाबांचा भंडारा खाऊ. याचं तोंड याचं तोंड ए भाई वाडा जाणे काय. अरे भाई जबरदस्ती का तुम लोग. ओम साईना, जय साईना. कोमल तुला काय वाटते? मला असं वाटतंय की आपण गेलो पाहिजे. निघालोच आपण. नाही नाही सिरियसली तुला बिलीव होते, तू अचानक शिर्डीला चालली. बिलीव्ह नाही होते, पण मीच डिसिजन घेतलं की जाऊया. येस, आम्ही दोघांनी डिसिजन घेतलं बसलोय ना. तू मला चारदा कन्फर्म केलंय. नाही नाही हे मला बोलले की वाडा किंवा बोला कोण जाने गेले, तरी मुंह से आवाज नाही निघाला होता, जाना आहे नाही. मैंने बोला चलो. ओम साईना, जय साईना. बोलला माझा बोलणं असं होता की आम्ही वाड्याला जाऊ, तिकडे अर्धा तास थांबू, तिकडनं डायरेक्ट सरळ सरळ जाऊ शिर्डीला. मला बॉब मगाशी बोलला सही बोल. काय तुला वाड्याला थांबायचं भाऊ? मग आपण किसी को बोले आ रे असं नसतं. बाबा महत्वाचे क्युकी ना, उसके साथ आपण पहिली तिसरी बार ऐसा करणे वाले. आता हा आमचा मन नाही. तिसरी बार जॉब का छुट्टी लेके रुकाय अपने लिए और आपण उसके पास नहीं जा रहे. नहीं नहीं हा भाई नहीं भाई हकीकत है. एक काम करते उसको कॉल करते या फिर तो उसको मिलके भी जाएंगे. मैं वही बोल रहा हूँ. नहीं 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 भाव बोलना है क्या? भेटून अपन जाओ बाबू, एक मिनट जाओ पोहू आपलं मन डायव्हर्ट करतो आमचं. अरे काही मन डायव्हर्ट करतो आमचा. अरे काही मन डायव्हर्ट शनिवार सुट्टी असते. नाही भाई शनिवार को उसको छुट्टी नहीं रहता. गाडी गेली पुढे बाबू रुक जा. नाही छुट्टी लेके भांडण चालले. सकाळी 7 वाजल्यापासून तो कॉल करतो. भाऊ बाकी थांबलोय, काय घेऊ काय घेऊ. गाडी नाही घुमे घ्यावी मात्र गाडी पिछे नाही जायची. अच्छा आपसक हो जायगा कुठे असं गोंधळलं का तुम्ही? बाबू म्हटले त्याला कॉल करूया आपण. बोला आम्ही चाललो शिर्डीला भाऊ. तो हा बोलेल तर ठीक आहे, ना बोलेल तर जाऊ. ओके सिमीसाठी कोणच नाही नाही बोल. त्याच्या मनाला काय वाटतं ना त्याला माहित आहे. आपल्याला कधीच कुणाच्यासाठी नाही. आमचं विचार काय मनाचं? मी हे बोलतोय की आम्ही आंघोळ नाही केलीये, सो जाऊ तिथे जरा धरण्यावरती आंघोळ करू, फ्रेश होऊ आणि मग शिर्डीला निघूया ना. तोच रस्ता आहे, तोच रस्ता आहे तिकडे जायचा. तिकडे अर्धा तास थांबू भाऊ. त्याच्यापेक्षा जास्त नॉनव्हेज बिनव्हेज कोण खाणार आहे? नॉनव्हेज कोणच नाही खाणार आहे. आम्ही व्हेज खाणार. मंगा मंगा नाही अभि तक. इथे पपिता आहे. जॉबला आहे मग थांब ना. हॅलो जॉब वरच थांब. अरे ऍक्च्युली ना जरा ना शिर्डीवरनं कॉल आलाय रे कोमल साठी. हा बाबांनी कॉल केलाय. हा तर माझं म्हणणं होतं शिर्डी जाऊन येतो आणि मग उद्या संडे आहे ना, तुला पण सुट्टी असेल. अच्छा अच्छा अच्छा. मग तू आता निघू नको जॉब वरन. हॅलो हा तू जॉब वरन निघू नको. मग येताना मी तुला भेटतो. मग येतो आणि येताना तुम्ही जवळ करूनच येतो ना. आम्ही शिर्डीला जाऊन येतो जरा. बाबांचा बुलावा आलाय ना अचानक रे. अचानक मनात आलं की जाऊ बाबांकडे. सो अचानक बुलावा आलाय. बाबू खुश हो?
ओम साई राम जय साई राम। ए मगाशी कोणा बोला चालेल ना, काय प्रॉब्लेम नाही ना तुला भाऊ? मनाने बोलायचं, मन ठेवून नको बोलू, फक्त बॉबीचा मन आहे आजा नको बोलू, मनाने बोल, चालेल की नाही चालेल तुला? अभी चुप बैठ तू, तेरा मन नाही करायचं मेरे को भी लगता है। तेज मेहलला बोललो तिकडनंच गेलो असतो भाऊ। अरे तो जॉब वर आहे, सुट्टी घेतली बोलला ना, जॉब पे ना वो अगर नाही राहत। ठीक आहे ठीक आहे, मला वाटलं की तू वाट बघत उभा आहे रे म्हणून। बोले बुलावा बाबांचा अचानक, मैं तो जब से अपन निकले चलो हाईवे पे पहुंचे तब से बोल चलो शिर्डी जाते तो मुक्काम शिर्डी जाता ना घेतलं आम्ही मस्त पनीर चिली नाचणीची भाकरी डाइट वर आहे म्हणून। आणि आम्ही जास्त काय दाखवणार नाही खाताना, कारण तुम्ही हर वेळेस कमेंट करता काय नुसते खाताना दाखवता खाताना दाखवता, म्हणून आम्ही काय दाखवणार नाही। मस्तपैकी जेवून घेऊ कारण भूक लागली आहे, 2:30 जेवल्यानंतर परत भेटू गाडीमध्ये। चला कसारा घाट चालू झालाय आपला, कसारा घाट चढतोय आपण। बाबा की जय, साई बाबा की जय, साईनाथ महाराज की जय, ओम साई राम। कसारा घाट चालू झाला आपला आणि आता आपण चढण चालू केलंय घाटणदेवी, पण मध्ये दिसू दिसेल घाटणदेवीला थांबूया आपण। येस थांबूयात आपण, लास्ट टाइम सारखं चालत येतो ना पालखीला, तर तिकडे पोहोचलोय घाटणदेवी। घाटणदेवीला बाब्या इकडे भजन वगैरे आमचे चालू असतात इकडे, पण आमचं भजनी पू आहे। काय बोलते बाबू? आमचं भजनी पू आहे। बोर खाल्ल्यावर होईल ना बोर? हा होईल ना, देऊया म्हणायचं आजी बोलतात तिकडे देवीला सांगा देवी बरोबर होईल, असं काय नाही आम्ही अजून प्लॅनिंगच नाही केली। काही स्केटिंग मस्ती करतो आता काहीतरी वेगळंच वाटेल, आम्ही अजून प्लॅनिंग नाही केली कारण आम्ही छोटे आहेत अजून, 24-25 वर्षाचे आहेत। ती पोरं घेतो 24-25 छोटं वय आहे माझं, आणि हातात पण वेगळं घेतलंय कोमलने, सोडलं नाही एक पण बोर। कमी आहे आजी ना आमचं वय, 25 मध्ये किती पोर असतात बाई पोरींना खरं सांगा? 10-15 असतात, याला कमी वाटतंय सांगा ना, लगेच प्लॅनिंग करायचं नको रे पण एवढ्या लवकर। ऍक्च्युली ना बेबी प्लॅन करू शकतो आम्ही, पण तसं बेबीच्या ह्याच्यामध्ये आम्ही व्यस्त होऊन जाऊ, अजून आम्हाला खूप कामं करायची आहेत, खूप पुढे जायचं आहे, त्याच बेबीसाठी पूर्ण म्हणजे पुढे हे करायचं आहे, सेव्हिंग करायचं आहे। आता इथे पित आहेत लोक, ऊसाचा रस पित आहेत, ऊसाचा रस पिऊन आपण डायरेक्ट इकडनं निघूया पुढच्या प्रवासाला, ऊसाचा रस पिऊन पुढच्या प्रवासाला निघू। कसारा घाट तर आम्ही पार केला, आता सिन्नर घाट पार करतोय। सिन्नर घाटातले पंखे बघा, क्या रे जंगल में क्या करने आए इधर? ऍक्च्युली आम्ही थांबलोय चांगला प्लेस बघून व्हिडिओ काढायला। भाऊ जिमला नाही गेलं, तिकडे येऊन वर्कआउट करतोय बघा। असं कोणतं एकच माणूस असेल जो एवढा लांब येऊन वर्कआउट करतोय बघा, कसं चालले हागायला हे लोक, जोरात आली आहे चालले ते बघा, बॉबी कसा बघतोय बघा, पाणी बिनी घेऊन चालू झालंय। आता आम्ही कधी निघू इकडनं काय माहीत, हदच पार केली आहे, आवाज येत नव्हता म्हणून जुगाड बघा कसा लावलाय। स्वभाव काय बघता शे, कुछ लोग हैं हम बुरे नहीं है, हम बुरे नहीं है,
और इतने अच्छे भी नहीं है कि कोई कुछ भी कह दे और इसे कुछ ना कहे। हर रास्ते मध्ये रील काढणं चालू स्पीकर लावून रस्ता बघता कसला आहे रस्त्यावर रील काढणे चालू अच्छे भी नहीं है कि कोई कुछ भी कह दे और उसे कुछ ना कहे। तो हमारे बारे में जानते कम है पर भागते ज्यादा है। देख रहे खुद की गलती नहीं बताइए कैमरामैन को धकेलने का आदत है। नहीं तसे नहीं म्हणजे मला फास्ट चालायचंय म्हणजे स्लो चालतो म्हणून मला स्लो स्लो चालायला उसको पीछे से पकड़े खींचना बाबू कि कोई कुछ भी कह दे और उसे कुछ ना कहे। तो जो हमने वीडियो बनाया वीडियो बनून झाला फाइनली आता आम्ही निघतोय परत मी काय सांगतो आमच्यासोबत आता जस्ट नाव एक गोष्ट घडली आहे आमच्या समोरून एकच हॉटेल दोन वेळा गेलंय आणि मी नाव वाचते आणि सेम प्लेस काय एक साई कृपा म्हणून हॉटेल होतं तोच हॉटेल सिरियस सांगतो मला दोनदा दिसले आणि बाहेरचा जो नजारा आहे तो पण बाजूला खंबा नाव वगैरे सगळं सेम पूर्ण प्रॉपर दोनदा दिसलंय आणि मी तुम्हाला सांगतो काय झालंय आम्हाला बसलाय चकवा हा बाबी बोलतोय आम्हाला चकवा बसले कारण मला आधी सुद्धा चकवा बसलेला मला 3-4 वर्ष आधी चकवा बसलेला जेव्हा मी आदित्य आणि निक आम्ही तिघं पुण्याला चाललेलो आदित्यच्या गाडीमधून सांगितले मला आणि तेव्हा आम्हाला चकवा बसलेला आणि खूप खतरनाक चकवा होता एक वरती अशी पाटी होती की पुणे काहीतरी 100 का 150 किलोमीटर आणि तीच पाटी आम्हाला 3-4 आली तेव्हा आम्हाला जाऊन समजलं की दूर आम्हाला चकवा बसलाय आणि आदित्य जोर जोरात हसू होता येण्यासारखा आदित्य ब्लॉग बघेल तेव्हा त्याला समजेल आणि निक सुद्धा बघेल तर त्याला समजेल निक मी आणि आदित्य होतो आणि निक आणि मी एवढे घाबरलेलो आणि सिरियसली तेव्हा मला समजलेलं की हा चकवा बसलेला आम्हाला नंतर पुढे जाऊ आणि कदाचित मला वाटतं आता सुद्धा सेम आमच्या सोबत झालंय आणि मला मी ब्लॉग ह्याच्यामुळे लगेच चालू केला कारण की मला बघायचं आहे की परत एकदा येतात का नाव म्हणजे मी परत तुमच्यासमोर घेऊन यायला मला असं वाटत नाही की आता आले मी चकवा नाव घेतला मला मी असं ऐकून होतो की चकवा नाव घेतल्यानंतर तो चकवा सुटतो मी चकवा नाव घेतोय मग बसून आणि हा बोलतो की त्या हॉटेलच्या बाजूला आपण थांबू आणि मी माझी मम्मी बोलली की थांबायचं नसतं असं झाल्यावरती एवढं मला माहिती हा बोलतो थांबू थांबायचं नसतं माहित नाही मे बी असेल नसेल पण माझ्या समोरून दोन वेळा असं झालं दोन वेळा एकच शॉप गेलं म्हणजे हॉटेल गेलं म्हणजे भीती वाटते तुमच्या सोबत पण असं झालंय मी ना ऍक्च्युली ना पहिला मी तो शॉप म्हणजे तो हॉटेल बघितलं साई कृपा बोल हा साई कृपा नाही ऍक्च्युली ना मी बोलली झालं असं की मी वाचत वाचत चाललेली सगळं ऐकत होते साई कृपा वगैरे आणि मी बघितलं ना हॉटेल बघितलंय आणि परत गेलं मी बाबी बोललो बाबी बघ मी आताच नाव घेतलेलं थोड्या वेळ आधी तेव्हा मी बघितलेलं ना नंतर बोललो आहे शपथ परत कसा हा हॉटेल आला मला वाटलं की सेम हॉटेल आहे का काय पुढे नाही पण त्याच साईडला तूच हॉटेल मग नंतर रोड पण मला सेम दिसले बोललो डूड चकवा लागला आपल्याला चकवा लागला सिरियसली काही चकवा लागलाय आम्हाला पण याने काय होतं का म्हणजे आपल्याला आपल्याला काय होतं काय होत नाही ऍक्च्युली फक्त दिसत पण नाही आपण गोल फिरत राहतो आणि एकाच जागेवर फिरत असतो पण सुटला असं माझ्यासोबत पण एकदा झालेलं मी पुण्याला होती तेव्हाची गोष्ट आहे सॉरी पुण्याला मी आम्ही गेलेलो मम्मी सगळे आम्ही होतो तेव्हा आम्हाला ना एवढं फिरवलेलं बापरे पूर्ण एका डोंगरावरती घेऊन गेलेलो खूप लांब तिकडं आजूबाजूला काहीच नाही भाऊजी वगैरे आम्ही सगळे होतो खूप जुनी गोष्ट आहे आणि एवढे घाबरलेलो आम्ही बापरे कारण की रात्रीचे 2 वाजलेले आणि पुण्यामध्ये एक डोंगर आहे कुठलं तरी माहित नाही आम्ही फर्स्ट टाइम गेलेलो आणि हॉटेल बुक केलेलं आम्ही तिकडे हा कुठे तरी डोंगर आहे त्या डोंगरावरती आम्ही आणि ना आजूबाजूला कुठेच काय नाही पूर्ण जंगल आणि गाडी चढत नाहीये वरती कारण की रस्ताच नाहीये रस्ता असा की जसं दगड वगैरे म्हणजे जसं पहाड असते सेम रस्ता तसा आणि एवढे घाबरलेलो आम्ही झालेलं आपण ओला बुक केलेली शूटिंगच्या वेळी शूटच्या वेळी आणि डोंगरावर जाऊन एकदम बरोबर होत असं होत कधी ना गाईज मॅप सुद्धा ना डायरेक्ट समशानात घेऊन जातो सिरियसली गाईज मॅप सुद्धा ना चकवा असेल ना किंवा माहित नाही त्याला काय म्हणतात मी खरं सांगते मॅप डायरेक्ट समशानात घेऊन जातो अलिबाग मध्ये आम्ही शूटला होतो शूटलाच फर्स्ट टाइम पण शूटला सेकंड टाइम पण शूटला आणि दोन्ही टाइम मला सेम झालं आमच्या सोबत फर्स्ट टाइम शूटला होतो तेव्हा पण आम्ही गेलो ना तर डायरेक्ट स्मशानाच्या समोर जाऊन स्टॉप झालं आम्ही एवढे घाबरलो की आम्ही रिटर्न गाडी घ्यायला पण घाबरत होतो दोनदा तीनदा त्याच्यानंतर सेम अलिबाग मध्ये सेम 2 वेळा परत
दुसऱ्यांदा पण आम्ही शूटलाच गेलेलो तेव्हा पण आम्ही बोललो अरे आमच्यासोबत असं पण पहिले पण झालंय सेम आम्ही स्मशानामध्येच जाऊन थांबलेलो म्हणजे चाललोच आहेत 8 वाजलेत जास्त वेळ पण नाही झाला 8 वाजलेत सो चला आता आपण थोड्या वेळात पोहोचू घरी आणि असं तुमच्यासोबत झालं असेल तर नक्की कमेंट करा आणि सांगा तुमची स्टोरी आम्हाला. चलो बाय बाय गाईज शिर्डीमध्ये बाबांच्या मंदिरात. सो चला आम्ही आता चाललो दर्शनाला आणि तुम्हाला माहितीये फोन आतमध्ये अलाउड नाहीये. विचित्र वाटत बाबांच्या दर्शनाला चाललोय आणि आपलं प्लॅन नव्हतं आपण अचानक भयानक आलोय नाहीतर मी कुर्ती वरती मस्त ड्रेस वगैरे घालत आले. तुम्हाला माहितीये आपण अचानक शिर्डीला आलोय. सो ठीक आहे चकव्यापासून भीती वाटले दर्शनाला जाऊ दर्शन घेऊ. ऍक्च्युली कोमलच्या अशी इच्छा आहे की आरती भेटली पाहिजे. आरती भेटली पाहिजे सिरियस आहे काय पण होते बघू जर नशिबाने भेटली आरती तर चांगली गोष्ट आहे नाही भेटली तर दर्शन करू. ओम साईराम फोन अलाउड नाही आतमधी बाय दर्शनानंतर भेटूया दर्शनानंतर. मंदिराच्या बाहेरचा नजारा बाबा लाईव्ह जय साईनाथ लाईव्ह चालू आहे मंदिरातला दृश्य पहिलाच प्रसाद खात आहे हा माहितीये बाबांचा आहे भंडारा प्रसाद खाल्ला आता जाऊया मंदिरात फोन ठेवून. गाईज आमच्या शिर्डीमध्ये बॉबचे फॅन मोलचे फॅन हे आमचे प्रवीण भाऊ. गाईज आम्हाला आरती नाही भेटली आणि आता इथे आरतीचा ताट वगैरे ठेवले बघा आता इथे आरती चालू होईल बाबांची आरतीसाठी पास आहे आज मला आज कळलं. आणि आपली कोमल तिचे ढोले बघू शकता सिरियसली तिला आज मनापासून आरती करायची होती आणि ती खूप रडली आहे. माहित नव्हतं की पास वगैरे असल्यावर आरती करू शकतो. मग तू रडते आता पण रडत नाही पण मला माहित नव्हतं. बहुत मनसे आई थी इधर आरती लेने के लिए और आज पहली बार कोमल ने कहीं पे जाने के लिए ना नहीं बोला निकले गई और घर पहुंच गई और गई बहुत मनसाई थी और आरती करने नहीं मिला उसको तो रोएगी नहीं. हमें अचानक भयानक आलो आणि कोमलला माझ्या बाबूला आरती पाहिजे होती पण ठीक आहे आपण जेव्हा पालखीला येऊ तेव्हा आपण पास काढू. तरच आरती भेटते क्या बात आहे. तू नाराज आहे बाबांशी बाबांची काय चुकी बाबू बाबांची काय चुकी इथे बाबांना माहित पण नाही की माझे बाहेर हे सगळं चालू आहे. दर्शन झालंय ना तर आम्ही निघालोय इकडनं की बाबा आम्ही निघालोय आमच्या गावाला कोपरगावला इथे सिलिटन ओके आम्ही चाललोय कोपरगाव मध्ये साळवे काकूंच्या घरी आणि ते वेट करतात कधीपासून त्यांचं टायमिंग 9 वाजता 8 वाजता झोपायचं आहे आणि आता वाजलेत बघा किती. चाललंय कोमलनी चिकन घेतलंय बनवायला डाएट वर आहे म्हणून तंदुरी घेतली आहे मी फक्त तंदुरी आणि नाचणीची भाकरी खाणार आहे ज्वारीची भाकरी सॉरी ज्वारीची भाकरी आणि काका आणि काकू आमच्या कधीपासून वेट करत होते आणि आम्ही खूप लेट आलो आणि त्यांचं झोपायचं टाइम आता ते आता 2 तास झाले असते झोपून. मला वाटतं आपण हा ब्लॉग आता इथेच एंड करूया कारण खूप मोठा होतो. सो बाबा लव्ह यू ऑल कीप सपोर्टिंग भेटू नव्याने नवीन ब्लॉग सोबत. सध्या आम्ही जेवून घेतो देन आराम करतो दिवसभर खूप ट्रॅव्हलिंग झाले खूप थकलो आहे. हा गणपती बसलाय ह्याची सवय डायलॉग देऊ ड्रायव्हिंग केले कोमलनी आमचे सगळे झोपले होते आज फ्रॅक्चर ह्याला फक्त आणलं का पंक्चर वगैरे झाली किंवा त्याचा एक हात फ्रॅक्चर आहे दुसरा हात आणि फक्त गाडीचा हवा वगैरे काय चेक करायचं असेल किंवा धुवायचे असेल त्यासाठी आणले याला. बरोबर आहे फ्रॅक्चर आहे ना त्या हात. चले चल इथे बाय.
भेटू नव्याने नवीन जाते कट करायला एक उमल बस ना पाय असं ब्लॉग नाही आलं खूप दिवसांनी ज्याच्यामध्ये भांडण नाही झालं मला तेरा म्हणणं आम्ही भांडण केलं काढून खातोय बघू नको रे गरीब मी 2 किलो घेतले काल 1 पण दिला मला लोक कमेंट करत आहेत की हा बाबू जो आहे तो 3 दिवसापासून एकच टी शर्ट का घातलं सर्व ब्लॉग मध्ये सेम टी शर्ट दिसते जर तुमच्याकडे एक्स्ट्रा टी शर्ट वगैरे काय असेल तर आम्ही हे बायो मध्ये बाबूचा ऍड्रेस टाकू तुम्ही पाठवून द्या टी शर्ट किंवा पॅन्ट काय असेल तर केस कापल्यावर बघतो 2 दिवस तिसऱ्या दिवशी परत जशी केस आहेत ना तशीच होतात त्याची बाय बाय म्हणा लवकर या लवकर या बाय बाय सेकंड कर बाय स्माइल चला बाय